everyone. Good morning. Indian lifestyle मी वंदनावटी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि आता वाजतायत सकाळचे 10:30 आणि माझ्या आंघोळ वगैरे आटोपली आणि कपडे झालेत मशीनला लावून. सकाळचं भाजी चपाती झाली पण आता डाळ भाताचा कुकर लावायचं. पण आता मला थोडंसं खावायचं मूड आलाय, सो मी आता पार्लेजी बिस्किट खाणार आहे. हे बघा, तर आज मी नाश्ता नव्हता केला, तर आता थोडा खायचा मूड आलाय तर म्हटलं चला बिस्किट खाऊया. ऍक्च्युली मला पार्लेजी बिस्किट खूप खूप आवडतं, पण मला ते दुधातच आवडतं, चहामध्ये नाही आवडत. चहामध्ये ना खूप जास्त गोड लागतं, मग चहा पण गोड आणि बिस्किट पण गोड, तर खूप गोड लागतं. तर मी जास्त करून दुधात खाते किंवा फक्त पाण्यामध्ये, जे आपण लहानपणी खायचं ना पार्लेजी बिस्किट पाण्यामध्ये, सो मला तसं आवडतं पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये खूप आवडतं. ऍक्च्युली मला दोनच बिस्किटचे प्रकारमध्ये आवडतं, म्हणजे बिस्किटच्या दोनच प्रकार आवडतात, एक गुड्डे आणि एक पार्लेजी. सो आता गुड्डे माझे संपले, मागच्या महिन्यात मी भरलेले, म्हणजे महिना नाही 15 दिवस झाले असेल भरलेले गुड्डे आणि पार्लेजी. सो गुड्डे संपले, आता फक्त पार्लेजी अवेलेबल आहे, तर सध्या आता मी पार्लेजीच खाते. आणि असं पण मला खूप पार्लेजी माझा ऑल टाईम फेवरेट बिस्किट आहे, सो मी कधीही खाऊ शकते. सो चला नाश्ता करायला. माझी भाजी आणि चपाती सकाळी झाली, फ्लावर बटाट्याची भाजी केलेली आणि थोड्याशा चपात्या झाल्यात. आणि आता मी इकडे भाताचा कुकर लावला आहे आणि इकडे अंडी बॉईल व्हायला ठेवलेत, कारण ऋषभला अंडी खायचा मूड आला आहे साहेबांना. सो 5-6 अंडी घातली आहेत बॉईल व्हायला त्याच्यासाठी, कारण आमच्यासाठी आहे ना फ्लावरची भाजी. आणि आता मी डाळ पण लावणार आहे. आज मी तुम्ही पहिल्यांदाच हा टॉप बघितला असेल ना माझ्या अंगावर, म्हणजे यूट्यूब चालू केल्यापासून मी पहिल्यांदाच हा घातला आहे. ॲक्च्युली हा जुना टॉप आहे माझा खूप. आणि आज सकाळी आंघोळीला जाताना मी कपाटात कपडे बघत होते तेव्हा हा नजरेला पडला, सो म्हटले चला आज घालूया. ॲक्च्युली हा थोडा टाईट होता होता आता मध्ये मध्ये, तर मी घालायचं सोडलेलं, त्याला ठेवून दिलेलं बाजूला. आपण आता वाटतं येतं व्यवस्थित, अजून तरी बरा येतोय, इतका नाही टाईट होतं याचा अर्थ थोडीशी माझी तब्येत कमी झाली आहे आताही, कारण आता व्यवस्थित येतो, मध्ये मध्ये अजिबात येत नव्हता, अगदी फुल इथे असा टाईट होत होता. पण आता मी खूप दिवसांनी घातलाय पण बऱ्यापैकी येतोय, सो दिसला म्हणून घातला. छान वाटतो का, कसा वाटतो मला हा टॉप नक्की सांगा. पण हा हे ॲप्रॉन आहे माझं, मी अजून कधी दाखवलं नाही तुम्हाला घातलेलं, कारण मी रोज नाही घालत ते, जस्ट म्हणजे ज्या दिवशी माझी नवीन साडी असेल किंवा नवीन ड्रेस असेल आणि मी स्वयंपाक करत असेल तर तेव्हा यूज करते, इतर वेळेस नाही. अदरवाईज माझं कसं रोजचं गाऊनच असतो अंगावर, तर रोजचा डेलीचं गाऊन असतं, त्याच्यामुळे मग मी नाही एवढी म्हणजे आहे त्याच्यावरच स्वयंपाक करते, जे गाऊन आहे त्याच्यावरच म्हणजे स्वयंपाक करते, मग नाही ॲप्रॉन बांधत, कारण मग मला खूप कंटाळा येतो डबल डबल ते गाऊन पण आणि वर ते ॲप्रॉन घालायचं, आणि तर माहिती आहे ना किती गरम होते, सो त्या गरमीमुळे मला घालावं नाही वाटत. पण जेव्हा कधी माझी नवीन साडी असेल तर किंवा ड्रेस असेल मला स्वयंपाक करायची वेळ येते तेव्हा मात्र नक्की मी ॲप्रॉन घालते. एक मिनिट मी तुम्हाला काढून दाखवते. सो असं माझं ॲप्रॉन आहे. हे ॲक्च्युली असं ॲप्रॉन आहे आणि याचा कलर पण खूप सुंदर आहे, पिंक कलर आहे, दिसत आहे का तुम्हाला, पाहू शकताय ना. हा
सारखं आहे आणि याचा कलर पण खूप सुंदर आहे आणि आतून ह्याला पूर्ण असं प्लास्टिक आहे. मी नेक्स्ट टाइम जेव्हा हे ॲप्रॉन नेक्स्ट टाइम जेव्हा हे ॲप्रॉन घालेल तेव्हा नक्की तुम्हाला दाखवेल. सो चला मी बाकीची कामं उरली ती पडापड आवरून घेते आणि मी बोलते नंतर तुमच्याशी. सो आता वाजता आहे दुपारचे 2:30 आणि आता आमची जेवणं झाली आहे. म्हणजे मगाशी मी बोलली तुम्हाला बोलत होते तेव्हा स्वयंपाक चाललेला, त्याच्यानंतर मग स्वयंपाक कम्प्लीट झाला, आमची जेवण झालं आणि कपडे सुकवायचे होते दोरीवर ते सुकवले, फरशा पुसल्या, अशी बरीच कामं आटोपली, नंतर जेवण केलं आणि मग आता बसले गप्पा मारायला. सो आज आहे बुधवार आणि काल होता मंगळवार आणि आव्हांना जरा स्पायसी असं मस्त, ॲक्च्युली चिकन खायचाच मूड आलेला पण म्हटले नको मंगळवार आणि माझा उपवास असतो तर म्हणून मी ती स्पायसी आणि मस्त चिकनचा फील, चिकन खाल्ल्यासारखा फील देणारी अशी रेसिपी केलेली, ती म्हणजे सोयाबीन अंगारा, सोयाबीन अंगारा असं त्या रेसिपीचं नाव आहे. सो ती रेसिपी मी केलेली तर ती तुमच्याबरोबर मी आता शेअर करेल, म्हणजे ह्याच्यानंतर ती क्लिप ॲड करेल, तर ती तुम्ही नक्की बघा सोयाबीन अंगारा. आणि खरंच आमच्या इकडे त्याला म्हणतात बुवा लोकांचं, बुवा लोक म्हणजे जे व्हेजिटेरियन असतात ना त्यांना आपल्या मराठी भाषेत बुवा लोक बुवा म्हणतात, तर बुवा लोकांसाठी खास व्हेज चिकन असं म्हणतात ॲक्च्युली त्या रेसिपी. तर माझी व्हेज चिकनची रेसिपी नक्की बघा, आवडले तर घरी करून बघा आणि मला नक्की सांगा कशी झाली ते. आणि प्लीज प्लीज नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर कुणी नवीन मला बघत असेल तर माझ्या व्हिडिओखाली लाल कलरचं बटन दिलं आहे त्याला प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला सब होईल आणि माझे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. सो माझा हा व्लॉग इथेच संपवते, भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत, टाटा बाय बाय. तर मी इथे कढईमध्ये तेल घेतलं आहे अगदी थोडंसं, अगदी थोडंसं तेल घेतलं आहे आणि त्यात जे मी सोयाबीन भिजवले ते टाकून घेते. यात मी थोडीशी हळद टाकते एक चमचा, छोटा चमचा आहे माझा तर तेवढा एकच चमचा हळद टाकते आणि अगदी थोडंसं मीठ टाकणार आहे कारण त्याचा थोडासा कडवटपणा जो असतो तो जाण्यासाठी अगदी थोडंसं मीठ टाकते. त्याच्यात 1 ते 2 ग्लास पाणी ओतून घेणार आहे आणि अगदी 5 मिनिटांसाठी उकळी काढणार आहे, अगदी 4 ते 5 मिनिटच शिजून घेणार आहे, जास्त नाही शिजवणार, जस्ट त्याचा म्हणजे थोडासा कडवटपणा जो असतो टेस्ट कडवटपणा सो ती जाण्यासाठी अगदी 4 ते 5 मिनिटं फक्त मी त्याला झाकण ठेवून बॉईल करून घेणार आहे. तर इथे आता आपले सोयाबीन छान मऊ शिजले, म्हणजे थोडक्यात आपण चिकन कसं शिजून घेतो तसंच हे पण थोडेसे असे शिजून घ्यायचे. सो मऊ शिजले तर मी आता काढून घेते.
तर आता आपले सोयाबीन शिजून झालेत आणि मी त्याच्यासाठी थोडंसं वाटण तयार करणार आहे. अगदी म्हणजे थोडंसं खोबरं घेतलं आहे, एकच छोटा कांदा घेतला आहे आणि खोबरं हे बघा अगदी थोडं घेतलं आहे आणि लसूण घेतलं आहे 10-12 छोट्या छोट्या पाकळ्यात. तर कांदा खोबरं लसूण घेतला आहे आणि कांदा खोबरं भाजून झाल्यावर मी त्याच्यात थोडंसं अगदी आल्याचा तुकडा थोडीशी कोथिंबीर वाटण्यासाठी घालणार आहे. तर असं आपलं वाटण मी तयार करून घेते. आणि खोबरं आणि कांदा जास्त काळा नाही करायचा, अगदी ना थोडा म्हणजे भाजायचा आहे, असं गव्हाळा भाजायचा आहे, त्याला काळं नाही होऊन द्यायचं, नाही तर मग आपल्या म्हणजे रश्याला आपण जे रस्सा भाजी बनवणार त्या त्याला काळपट रंग येईल म्हणून काळपट काळ्या मसाल्याचं नाही बनवायचं आहे. सो जास्त भाजायचं नाही, अगदी गव्हाळं भाजायचं आहे कांदा आणि खोबरं. सो मी आता ह्या खोबऱ्यातच कांदा पण आणि लसूणही थोडा भाजून घेते. तो अशा प्रकारे आपलं वाटपाचं तयार झालं आहे. कांदा खोबरं लसूण थोडंसं आलं टाकलं आहे मी आणि अगदी थोडीशी कोथिंबीर घेतली वाटण्यासाठी वरून. तर मी ह्याचं वाटण करून घेते. सॉरी मी तुम्हाला सांगायचं विसरली, जेव्हा आपण वाटण तयार करून घेणार आहे हिरवं मसाल्याचं वाटण तयार करून घेणार आहे तेव्हा मी हे दोन टोमॅटोचे दोन छोटे टोमॅटो घेतले ना त्याची प्युरी करून घेतली आहे जी आपल्याला आता लागणार आहे. हे आपले सोयाबीन आहे जे मी शिजून घेतले, आता मी ते थंड पाण्यातून गाळून घेतले जरा. आणि हे असे मोठे नाही मी ठेवणार आहे कारण माझ्या मुलांना असे मोठे नाही आवडत. सो मी त्याचे थोडे पीस करून घेणार आहे असे अर्धे अर्धे, जेणेकरून ते मसाल्यात छान मिक्स होतात. आणि आमचा ऋषभ तर लहानपणी ह्याला म्हणायचा बटर असतं ना, जे चहा बरोबर आपण बटर खातो, तर मग मी काय बटरची भाजी बनवली आमटी असं बोलायचं. सो ह्याला आमचा ऋषभ लहानपणी बटरांची भाजी असंही म्हणायचं. आता आपलं तेल तापले आणि त्याच्यामध्ये मी एक थोडीशी जिरे टाकणार आहे. त्याच्यानंतर अगदी थोडासा हिंग टाकणार आहे, अगदी एवढंच. त्याच्यानंतर हा कढीपत्ता टाकणार आहे व कांदा परतायला टाकणार आहे. आता आपला कांदा परतलाय, त्याच्यात मी एक चमचा धना पावडर टाकणार आहे. आणि अगदी थोडस गरम मसाला टाकणार आहे, बघा 1/2 चमचा गरम मसाला पावडर आहे हे, म्हणजे खडा मसाला भाजून मी त्याला मिक्सरमध्ये बारीक केलाय असा घरचा माझा मसाला आहे, गरम मसाला तयार केलेला तो टाकणार आहे. पुन्हा एकदा हळद टाकणार आहे थोडीशी. मीठ टाकणार आहे, चवीनुसार मीठ टाकणार आहे. आणि आपण जी टोमॅटो प्युरी केली आहे दोन टोमॅटोची ते ॲड करणार आहे मी आता. इकडे हे बघा सोयाबीनचे छोटे जरा पीस करून घेतले आणि जेणेकरून थोडासा चिकनचा पण फील वाटतं, ते बघताना किंवा खाताना आपण चिकन खाल्ल्यासारखं फील वाटतं. सो त्याच्यासाठी मी छोटे छोटे पीस करून घेतले.
तर आता मी इथे एव्हरेजचा चिकन मसाला आहे तो थोडासा यूज करणार आहे, कारण मी तुम्हाला सांगितलंय म्हणजे व्हेज लोकांचं व्हेजिटेरियन लोकांचं चिकन आहे, सो त्यांचा चिकनचा फील यावा म्हणून मी हे चिकन मसाला थोडा यूज करणार आहे. थोडी शंकेश्वरी पावडर घेणार आहे कलर येण्यासाठी, तीही मी अंदाजानेच घेणार आहे कारण माझं माप नसतं असं, म्हणजे एक चमचा दोन चमचा वगैरे मी नेहमी असं अंदाजानेच थोडं थोडं टाकत असते. त्याच्यानंतर आपला रेग्युलरचा जो आपला तिखट असतो लाल तिखट तोही तो एक चमचा यूज करणार आहे. हे रोजचा आपला रेग्युलरचा लाल तिखट. पहा आपल्या मसाल्याला कसा छान रंग आलाय आणि तेलही सुकलंय, म्हणजे चांगला परतला गेलाय आपला मसाला. तो वरून थोडीशी कोथिंबीर टाकते मी आणि मग हे सोयाबीन ॲड करते त्याच्यात. आपलं जे हिरवं वाटण केलेलं ते मी ॲड करते सोयाबीनमध्ये. सो आता इथे आपल्या भाजीला छान उकळाली आहे आणि जास्त नाही शिजवायचे कारण ऑलरेडी आपण सोया शिजून घेतलेत, सो त्याच्यामुळे जास्त नाही भिजवायचे शिजवायचे, अगदी थोडंच 5-10 मिनटं उकळी घ्यायचे. आणि खूप छान असा रंग आलाय, ॲक्च्युली माझ्या कॅमेऱ्यात एवढा दिसत नाही आहे पण ओरिजिनल खूप लाल लाल असा रंग आला आहे. सो आता आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे, मी सर्व करते आणि तुम्हाला दाखवते. रोहन लंदा.